खर तर सध्याच्या महागाईच्या जमान्यात काहीही फुकट मिळत नाही. त्यातही ज्यांचं हातावरचं पोट, त्यांना दिवसभराची कमाई फार मोलाची असते. पण पुण्यातल्या टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल समोर असणाऱ्या डोसा सेंटरच्या नाईक मालक बंधूंनी आपल्या काकांनी केलेल्या मदतीची आठवण जपली आहे. ओम साई डोसा सेंटरचे मालक अभिजित नाईक आणि मनोज नाईक यांनी 2011 साली आपला छोटा डोसा सेंटरचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी त्यांचे चुलत काका अरुणराव किसनराव काळे यांनी त्यांना खूप मदत केली होती. काळे यांचे 28 मे 2018 रोजी निधन झाले होते आणि त्यांचे प्रथम पुण्यस्मरण म्हणून, त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून नाईक बंधू यांनी आज डोसा सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मोफत डोसा देत आहेत. नमस्ते, मी ओम साई डोसा सेंटरमधून बोलतो आहे. अभिजित नाईक माझं नाव आहे. गेले 8 वर्ष झाले मी डोसा विकतो आहे. आज माझ्या सुट्ट्यांना 1 वर्ष पूर्ण झालेले, त्यानिमित्त मी आज डोसा फ्री आवलेला आहे. आज इथं स्टुडंट पोरांसाठी मी 10 रुपये डोसा विकतो. 8 वर्ष झालेले आणि 9 वर्ष मला चालू झालेले. आणि आमचे सुट्टे अरुण किसनराव काळे आमच्यातनं जाऊन त्यांना वर्ष पूर्ण झालं, त्यानिमित्त मी आज सर्व स्टुडंट पोरांसाठी, शाळेच्या पोरांसाठी आणि सर्व कामगार विभाग जे आहेत त्यांच्या सर्वांसाठी मी डोसा फ्री आवलेला आहे.